बेले येथील एकनाथ पिंगट व अविनाश पिंगट या दोघा भावांनी एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली असून कल्याण अहमदनगर महामार्गालगत वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशन जवळ मुक्ताई कार वॉशिंग स्टेशन व ओमकार चायनीज हाऊसच्या माध्यमातून आपल्या नवीन व्यवसायास प्रारंभ करत आहेत. परिस्थितीमुळे जास्त शिक्षण न घेता आल्यामुळे व कोणतेही काम लहान अगर मोठे नसते हा उद्देश मनात ठेवून व्यवसाय सुरू करत आहेत. त्यांना व त्यांच्या या नूतन व्यवसायास बेले ग्रामस्थ व समाज दर्पण परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कल्याण हा महामार्ग रोड 24 तास वाहत आहे. त्याच्यासाठी मी वॉशिंग सेंटर खोललेलं आहे आणि लोकांना कसं गाड्या चकाचक ठेवायचं वाटतात म्हणून आणि कष्ट करून जगाव याच्या हेतून हा व्यवसाय खोललेला आहे. आणि शिक्षण कमी म्हणजे गरिबी परिस्थिती, त्याच्यामुळं परिस्थिती नव्हती शिकायची म्हणून शिक्षण नाही झालं. आणि आजच्या तरुणाच्या पोरांनी यांना चटपट खाणं आवडतं म्हणून चायनीज हाऊस खोललं. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.